बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव उमरा भिसे येथे सुरू असलेल्या अवैध उत्खनना विरोधात मागासवर्गीय सरपंच हिवराळे हे समोर आले होते। त्यांनी संबंधितांना हे उत्खनन बंद करा असे म्हटल्यावर चौथाळलेल्या अवैध उत्खनन धारकांनी सरपंच हिवराळे आणि त्यांच्या कुटुंबाला बेदम मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केली। या प्रकरणी अवैध उत्खनन धारकांनी विरुद्ध पोलिसात तक्रार देण्यात आली आहे, मात्र ॲट्रॉसिटीच्या कलमानुसार गुन्हे दाखल होऊन सुद्धा आरोपी अद्यापही फरारच आहे। खामगाव DYSP ठाकरे जाणीवपूर्वक अटकेच्या कारवाईसाठी टाळाटाळ करीत असल्याने स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। त्यामुळे 13 ऑक्टोबर रोजी गावातील नागरिक आणि वंचित आघाडीच्या वतीने DYSP ठाकरे विरोधात खामगाव येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। DYSP ठाकरे यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली, तर ठाकरे यांच्या विरोधात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थ तथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठी करिता आनंद जवंजाड शेगाव। उमरा या गावातील अनुसूचित जातीचा असलेला सरपंचावर त्याने गौणखनिज माफियाला अडवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर हमला केला, त्याला मारझोड केली आणि जातीवाचक शिवीगाळ केली। त्यामुळे त्यांनी हिवरखेडे पोलीस स्टेशन अंतर्गत 28 तारखेला गुन्हा त्या ठिकाणी रिपोर्ट देऊन गुन्हा दाखल झालेला आहे। सदरच्या गुन्ह्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कलमा लागल्यामुळे त्याचे तपास अधिकारी म्हणून DYSP रँकचे असलेले ठाकरे साहेब यांच्याकडे तो तपास त्या ठिकाणी देण्यात आला। 28 तारखेपासून आजपर्यंत सदरच्या गुन्ह्यामधील एकाही आरोपीला या ठिकाणी अटक केलेली नाही। उलट फिर्यादीवरच त्यांनी दबाव आणून मुख्य साक्षीदारांनासुद्धा फितूर करण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला। याबाबत सरपंच असलेल्या फिर्यादीने जिल्हाधिकारी साहेब, SP साहेब, ॲडिशनल SP साहेब यांना निवेदनं आणि तक्रारीसुद्धा दिल्या, परंतु आजपर्यंत कोणत्या प्रकारची कारवाई झाली नाही। त्यामुळे त्याला न्याय मिळत नसल्याने त्याने आज रोजी हे एक दिवसीय आंदोलनाचं हत्यार त्या ठिकाणी वापरलं। त्या ठिकाणी त्याच्यामागे सर्व गावातील महिला व पुरुष त्या ठिकाणी हजर होते। सदरची घटना ही अनुसूचित जातीचा सरपंच असलेल्या त्याच्यावर घडलेली आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने आम्ही त्याला या ठिकाणी त्याला पाठिंबा देत आहे आणि हे जे तपास अधिकारी आहेत यांनी त्याच्या तपासामध्ये दिरंगाई केली, कर्तव्यात कसूर केला, त्यामुळे त्यांची या तपासामधून त्यांच्याकडून तपास काढून घेण्यात यावा आणि दुसरा तपास अधिकारी त्या ठिकाणी नेमण्यात यावा आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी या ठिकाणी अशी आमची मागणी आहे। तरी हे मागणी जर लवकरात लवकर पुरी झाली नाही तर वंचित बहुजन आघाडीतर्फे खूप मोठ्या जेव्हा आक्रोश आंदोलन करण्यात येईल त्या ठिकाणी अशी आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघातील उमराठाडी येथील ग्रामपंचायतचे सरपंच धम्मपाल हिवराळे यांना मारहाण करून त्यांच्या घरी जाऊन परत मारहाण करून मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आली, त्याबद्दल गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। यामध्ये सिरियस ऑफेन्स रजिस्टर करण्यात आलेले आहे, परंतु चोरीचा गुन्हा व शासकीय कामात हस्तक्षेप हे गुन्हे दाखल करण्यात आलेले नाही। सरपंच एक प्रतिष्ठित नागरिक व तो तेथील अध्यक्ष असतो, त्याचा अधिकार आहे, अवैध गोण खनिज उत्खनन होत असेल त्याला अडवण्याचा अधिकार त्यांना आहे, परंतु प्रथम तर रिपोर्ट देण्याकरिता गेले असता त्यांचा रिपोर्ट उशिरा घेतला, त्यानंतर येथील DYSP यांनी जे तेथील साक्षीदार आहेत ते साक्षीदार जेव्हा तपासणी त्यांनी केली त्यांना दादागिरी करून असं झालं नाही, तसं झालं नाही, असं बोल अशा प्रकारचा बयान देण्यासाठी त्याला भाग पाडलेला आहे अशी माहिती सरपंचांनी सरपंचाला त्या साक्षीदाराने दिली व त्याबाबतची टेप देखील सरपंच महोदयांकडे आहे। ही बाब गंभीर स्वरूपाची आहे। गुन्हेगार कोणत्या समाजाचा आहे यापेक्षा तो गुन्हेगार आहे, म्हणून त्या ठिकाणी सरपंच जो गावाचा प्रथम नागरिक आहे तो त्या ठिकाणी तो अवैध उत्खनन करू नको त्यासाठी त्याला थांबवला जातो व त्या ठिकाणी दादागिरी करून त्याला मारहाण केली जाते, ही बाब निषेधार्ह आहे। म्हणून पोलीस प्रशासनानं तात्काळ संबंधित जो आरोपी आहे त्याला अटक करावी व जे गुन्हे त्यांनी दाखल केलेले नाहीत ते गुन्हे त्याच्यावर दाखल करावेत अशा प्रकारची मागणी जी आहेत सरपंच व समस्त नागरिक
गावकरी, वंचित बहुजन आघाड़ी, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस या पक्षाची आहे। आजच्या या एक दिवसीय धरने आंदोलना त्याचं पोलिसांच्या माध्यमातून पोलिसांचं या घटनेकडे लक्ष वेधावं यासाठी सरपंच व त्याकरिता त्यांची गावकरी उपोषणाला या ठिकाणी धरने आंदोलन बसलेले आहे। त्याचा सक्रिय पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व इथं आलेलो आहोत। त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे। या ठिकाणी संबंधिताला तात्काळ त्यांनी अटक करावी। तो आरोपी गावामध्ये फिरतो परंतु पोलीस प्रशासन त्याला पकडत नाही, ही बाब देखील खेदजनक आहे। म्हणून पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी यासाठी आयजी महोदयाशी मी आताच बोललो आहे। आयजी साहेबांना म्हटलं मी लक्ष घालतो व त्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्याला तशा सूचना देतो, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे। एवढं झाल्यानंतर देखील जर झालं नाही तर परत तीव्र शांततेच्या मार्गानं आंदोलन करावं लागेल, अशा प्रकारचा इशारा देखील या माध्यमातून सरपंच व सर्व गावकरी बांधवांनी दिला। सरपंच उमरा आडाळे, आमच्या गावामध्ये 28/9/2023 रोजी एकला जमीनमध्ये ज्ञानेश्वर वासुदेव मोरखोडे हा जेसीबीच्या सहाय्याने अवैध उत्खनन करीत असताना मी आणि पोलीस पाटील सुरेश भिसे तिथं गेलो असता त्याला समजवून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी तू का तहसीलदार आस का वगैरे जातीवाचक शिवीगाळ करून त्यांनी दोघं भावांनी मला मारहाण केली। नंतर मी घरी आल्यानंतर त्यांनी त्याच्या भाऊ बाकीच्या मंडळींना फोन लावून त्यांना घरी आणलं आणि घरी पण मला आणि माझ्या पत्नीला मारहाण करून शिवीगाळ केली। नंतर मी पोलीस स्टेशन हिवरखेळला तक्रार करण्यासाठी गेलो असता तिथं पण तक्रार संध्याकाळपर्यंत घेतली नाही। नंतर संध्याकाळी तक्रार घेतल्यानंतर अजूनसुद्धा आता 15-12 दिवस झाले, अजून त्यांना अटक केली नाही। तुमचा रोष कुणावर आहे? त्यामुळे आमचं जे पोलीस प्रशासन आहे यांच्यावर आमचा रोष असल्यामुळे आम्ही आता धरणे आंदोलन करीत आहे। आजच्या आंदोलन तुम्हाला 7-6 कोणाकोणाचा आहे? आजच्या आंदोलनामध्ये 7-6 कोणाकोणाचा आहे? आजच्या आंदोलनामध्ये जे DYSP साहेब ठाकरे आहेत। 7-6 तुम्हाला कोणाचा आहे? आजच्या आंदोलनामध्ये आम्हाला वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पार्टी आणि इतर जे समाज बांधव बौद्ध बांधव यांच्या वतीने यांचा सहभाग। तुमची नेमकी मागणी आता नेमकं काय करावं तुम्हाला असं काय वाटतं तुम्हाला? काय आमची मागणी एवढीच आहे की बा जे आरोपी आहेत ते आरोपींना अजून जाणूनबुजून त्यांना अटक करत नाही आणि जे आमचे साक्षीदार आहेत आणि फिरायती आहेत त्यांच्यावर दबाव आणला जातो, दबाव आणतात आणि जे उत्खनन करायचे JCB ट्रॅक्टर वगैरे आहेत ते पण त्यांना अजून जप्त केलेले नाही आणि जे तहसीलदार तलाठी यांचा पण याच्यात हस्तक्षेप असू शकतो, कारण की यांनी पण अजून तहसील इकडून काही कार्यवाही केली नाही अजून त्यांच्या।